प्रभाग क्रमांक 19 मधील माजी शिवसेना नगरसेवक संतोष साळवे यांचा वाढदिवस अतिशय उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. सर्वप्रथम संतोष भाऊ यांचे औक्षण करण्यात आले. संतोष भाऊ यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी प्रभागातील नागरिक आणि सामाजिक राजकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी कार्यक्रमास उपस्थिती लावली. यानंतर केक कटिंग करण्यात आला आणि उंच आकाशात फटाक्यांची आतिषबाजी देखील करण्यात आली. तसेच यावेळी प्रमुख मान्यवर दत्तानाना गायकवाड, सुधाकर बडकुजर, आरपीआय युवक जिल्हा प्रमुख अमोल पगारे, माजी नगरसेवक शिवाजी भागवत, रमेश धोंगडे, विशाल संगमनेरे, शरद मोरे, राहुल देवे, पवन पवार, सुनील बोराडे, भारती ताजनपुरे, योगेश गाडेकर, श्याम गोहाड, प्रशांत जाधव, विजय भागवत, बाळासाहेब भालेराव, रामबाबा पठारे, प्रकाश घुगे, संजय भालेराव, सागर कोकणे, राहुल ताजनपुरे, प्रेस कामगार नेते नाना पगारे, योगेश भोर, सचिन हिरे, भाऊसाहेब रामराजे, शरद ढवळे, दुर्गेश पगारे, संदीप रामराजे हिरे आदी मान्यवर उपस्थित होते. माजी नगरसेवक संतोष साळवे यांना भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. संतोष भाऊंचं कार्य म्हणजे अतिशय अप्रतिम. चळवळीचा कार्यकर्ता आहे, कामातनं मोठा होणारा मनुष्य आहे. राजकारणाचा वारसा नसताना समाजकारणामध्ये पदार्पण करून लोकशाही मार्गाने नाशिक महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन निवडून येणारा हा संतोष साळवे नावाचं एक वादळ हे सभागृहामध्ये निर्माण झालेलं आहे. देण्यासाठी या ठिकाणी आला, त्याला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आला. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्यावेळेस लोक एकत्र येतात त्याच्या मागचं खरं कारण जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर जो माणूस सर्वसामान्यांच्या अडीअडचणीमध्ये धावून जातो, सर्वसामान्यांचे जे काय अडचणी असतील त्याचं काम करतो, आणि ज्या लोकांनी आपला विश्वास टाकला त्या लोकांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा तडा न जाता या ठिकाणी अतिशय चांगलं काम केलं, म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी संतोषला आशीर्वाद देण्यासाठी नगरसेवक आमचे परम मित्र संतोषजी साळवे त्यांना मी वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं आयुष्य सुख समृद्धी आणि आरोग्यदायी जाऊ मी गौतम बुद्धाचा मी प्रार्थना करतो. मी माझ्या पगारे कुटुंबाच्या वतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नाशिक जिल्ह्याच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. नाईन न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड.